बोलायला मुद्दा काही नाही. मग सरकारवर टीका, अजितदादांवर टीका, मोदीजीवर टीका, प्रश्न उपस्थित करायचा, शेतीमालाला भाव नाही, याला भाव नाही. अरे मग तू 5 वर्ष तुला निवडून दिला, मग तू कशाला गेला तिकडं? काय काय जाऊन केलं काय 5 वर्ष? आता सांगतात की मतदानाला जाताना तुम्ही गॅसच्या टाकीवरची पूजा करा, गॅसच्या काय ते बाटल्या. कारण पुढची सभा 4 वाजता लोणीला आहे, त्याच्या अगोदर आपल्याला पोहोचायचंय. 6 वाजता दुसरी सभा ओतूरला आहे, त्यामुळं मंगलदास बांधांना बोलायला पाहिजे होतं, परंतु वेळेअभावी आम्ही सगळ्यांनी ठरवलं मंगलदास पुढच्या सभेत बोलतील. मित्र हो, 18व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपल्या ह्या परिसरामध्ये आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, तुमच्या आमच्या सगळ्यांचे राष्ट्रीय नेते आदरणीय अजितदादा पवार, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सहकारी जे नुकतेच परभणी लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढले आणि जिंकणार आहेत, असे माजी मंत्री आदरणीय जानकर साहेब, ह्या विभागाचे माजी आमदार आणि ह्या विभागाचे भाग्य विधाते आदरणीय माजी आमदार पोपटरावजी गावडे, व्यासपीठावर उपस्थित असलेले बाकी सर्व सन्माननीय, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की येणाऱ्या 4-5 दिवसांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान होणार आहे, आणि ह्या मतदानामधून आपण ठरवणार आहे की येणाऱ्या 5 वर्षांमध्ये आपण देशाचा कारभार, देशाचा ताबा कोणाच्या हातात देणार आहे. आपल्या पुढे 2च पर्याय आहे. एक म्हणजे ज्यांनी गेले 10 वर्ष देशाचं नेतृत्व करून भारताची प्रतिमा उंचवली, भारताला नवीन ओळख दिली जगाच्या पाठीवर, असे नरेंद्रजी मोदी, आणि दुसरीकडे तर समोर काय पर्याय दिसत नाही, पण त्यातल्या त्यात एक नाव घेऊ, राहुल गांधी. आता हे 2 नावं जर समोर असेल तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सरकार कोणाचं येणार आहे, पंतप्रधान कोण होणार आहे. आता नरेंद्र मोदी पंतप्रधान का पाहिजे? कारण गेल्या 10 वर्षांमध्ये नरेंद्र मोदीजीने घेतलेले निर्णय घेताना कुठल्याही परिणामाची तमा न बाळगता घेतलेले बेधडक निर्णय. उदाहरणार्थ राम मंदिराची उभारणी, गेले 400-500 वर्ष राम खऱ्या अर्थानं राम मंदिराचं उभारणी होत नव्हती, अयोध्येमध्ये त्या ठिकाणी सगळं अतिक्रमण झालं होतं, परंतु कुणाची हिंमत होत नव्हती की तिथं राम मंदिराची उभारणी करायची. अनेक पंतप्रधान होऊन गेले, अनेक सरकार होऊन गेली, परंतु हा निर्णय घेण्याची क्षमता आणि ताकद फक्त नरेंद्र मोदीमध्ये होती. दुसरे लोक सांगतात की मोदी सरकार हे व्यापाऱ्यांचं आहे, उद्योगपतींचं आहे, पण मी आपल्याला अजून सांगेल, सगळ्यात जास्त जवळचं सरकार हे शेतकऱ्यांच्या जवळचं आहे. एक साधं उदाहरण सांगेल. काही लोक सांगतात की पूर्वीच्या सरकारनं, पूर्वी कृषी मंत्री असताना काही लोकांनी शेतकऱ्यांची 70,000 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली. 70,000 कोटी रुपयाची कर्जमाफी पूर्ण देशासाठी होती आणि एकदाच झाली. पण नरेंद्र मोदीजींनी गेले 5 वर्ष 12 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येक वर्षी 6,000 रुपये न चुकता खात्यामध्ये जमा केले शेतकऱ्यांच्या. गोरगरीब सर्वसामान्य शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये काही ना काही होणार दिलासा मिळाला. ती रक्कम होते 72,000 कोटी. एका वर्षाला 72,000 कोटी अशी 5 वर्षाची रक्कम जर टोटल केली तर 3,60,000 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यात 5 वर्ष गेल्या 5 वर्ष जमा झाले. तीच योजना महाराष्ट्रामध्ये आपले राष्ट्रीय नेते, आपले पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, तशाच प्रकारची शेतकरी किसान योजना
महाराष्ट्रामध्ये 6,000 रुपये प्रत्येक वर्षी शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याचं मोठं काम केलेलं आहे. लोक म्हणतात शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही, शेतीमालाला भाव नाही. कांद्याचं उदाहरण दिलं, गेले 3 महिने या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कांदा इतका इतका चर्चेत आला, कांद्याला भाव नाही, कांद्याला भाव नाही, कांद्याच्या माळा गळ्यात घालायच्या. आम्हाला सुद्धा शेतकऱ्याचा कळवळ आहे, आम्ही सुद्धा शेतकरी आहे. मी असेल, बाकी काय बाकीचे खासदार असेल, आम्ही सगळ्याच राजेदादांना भेटलो, मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की हा प्रश्न आपल्या शेतकऱ्यांच्या जीवनातला अतिशय महत्वाचा आहे. काबाड कष्ट करणार शेतकऱ्याचं उत्पन्नाला भाव मिळत नाही, उत्पन्नाचं रक्कम जी लागत लागली ती मिळत नाही. शेतकरी कर्जाच्या अटीच्या मध्ये बोजामध्ये अडकलेला आहे, त्याला कुठेतरी बाहेर काढलं पाहिजे. दादांनी आणि मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान साहेबांना निवेदन दिलं, मागणी केली आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्यासाठी अतिशय महत्वाचा आणि फलदायी निर्णय जो ठरला तो जवळजवळ 1,20,000 टन कांद्याचे निर्यात बंदी उठवली. खूप मोठा निर्णय शेतकऱ्याच्यासाठी. असे अनेक निर्णय घेण्यात आले आणि म्हणून मी सांगतो आज प्रचाराची दिशा बदलत चालली. विरोधकाकडं विकास सांगण्यासाठी एकही मुद्दा नाहीये. माझ्या समोरचा उमेदवार जो आहे गेल्या 5 वर्षापूर्वी निवडून गेल्यानंतर मतदारसंघाकडे ढुकूनही पाहिलं नाही, कुठल्याही गावामध्ये गाव भेट नाही, कुठल्याही गावामध्ये विकास निधी नाही, केंद्रातून 1 रुपयाचा निधी नाही. माझं जाहीर आव्हान आहे, निवडून गेलेल्या खासदारानं 5 वर्षामध्ये केंद्र सरकारकडनं 1 रुपयाचा निधी आणला नाही, ही तुमच्या आमच्या दृष्टीने अतिशय शर्मेची गोष्ट आहे. तो काय नाही मिळाला. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं की केंद्रामध्ये येणारं सरकार जर नरेंद्र मोदीच असेल आणि इथून आपल्या मतदारसंघातून निवडून जाणारा खासदार जर मोदीजींच्या विचाराचा असेल तर आपल्याला केंद्रामधून मतदारसंघासाठी भरीव निधी आणता येईल. माझ्यासमोर 4-5 महत्वाचे प्रकल्प आहेत. एक पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प ज्याच्यावर मी 13 वर्ष काम केलं, दुर्दैवानं माझा पराभव झाला. त्याच्यानंतर 5 वर्ष तो प्रकल्प आहे त्या जागेवर तसाच राहिला, एकही इंची पाय लागली नाही. आता निवडून गेल्यानंतर त्या प्रकल्पाला आता मला पुढच्या 5 वर्षात जवळजवळ 24,000 कोटी रुपये लागणार. आपल्या विभागातले जे केंद्राचे प्रश्न असतात त्यामध्ये प्रामुख्यानं नॅशनल हायवे ट्रॅफिक, मग चाकरची ट्रॅफिक असेल, शिक्रापूरची ट्रॅफिक असेल, वाघोलीची ट्रॅफिक असेल, तळेगाव चाकर शिक्रापूर हा रोड असेल, ह्या सगळ्या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडं पुढच्या 5 वर्षात किमान 20 ते 25 हजार कोटी रुपयाची गरज आहे. मग मला सांगा जर 40-45 हजार कोटी रुपये जर आपल्या 2 कामासाठी लागणार असेल तर बाकी पण निधी आपल्याला आणायचे, बाकी पण कामं करायचे. पण ते करण्यासाठी सत्तेतला खासदार असेल, सत्तेतला लोकप्रतिनिधी असेल तर निधी लवकर मिळतो. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपण सगळ्यांनी पाहिलं, आदरणीय आजीदादांनी ज्यावेळेला पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारला गेल्या जुलै महिन्यामध्ये, तेव्हापासून मला अतिशय अभिमानानं सांगावं असं वाटतं. आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये विकास कामाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सर्वाधिक जास्त आतापर्यंत ह्या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्याला जेवढा निधी मिळाला आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त निधी फक्त आणि फक्त आजीदादांच्या मुळे मिळाला. एक रस्ता, एक मोठा मोठा रस्ता प्रत्येक 4-5 तालुक्याला आपल्या ग्रामीण भागातल्या मिळाला. त्याची सरासरी किंमत आहे 400 ते 500 कोटी रुपयाचा एका तालुक्याला रस्ता आहे. आपल्याकडं पडलेला आहे, आंबेगावला आहे, जुन्नरला आहे, खेडला आहे. आणि हे सगळे जर धरलं तर 2,000 कोटी रुपयाचे रस्ते गेल्या बजेटमध्ये फक्त शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी अजितदादांना दिले. डीपीडीसीच्या माध्यमातून नाही म्हटलं तरी 200 ते 300 कोटी रुपये आपल्या ह्या शिरूर लोकसभा मतदारसंघामधल्या 4-5 तालुक्याला मिळालेलं आहे. मग जर असं नेतृत्व आपल्या तालुक्याला असेल, आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात असेल तर ते नेतृत्व राज्यस्तरावर केंद्राच्या वर मोठे प्रकल्प करायचे असेल तर अजितदादा असतील, एकनाथ शिंदे असतील, फडणवीस असतील,
या तिघांचा पाठिंबा, या तिघांची ताकद माझ्या पाठीशी असेल तर सर्वाधिक जास्त मोठे मोठा निधी आपल्याकडे इथं आणण्यासाठी मला पाठबळ मिळेल म्हणून मला विनंती करायची. राज्यस्तरावर आणि केंद्र स्तरावर दोन्ही बाजूने आपल्याला विकास कामं मोठ्या प्रमाणात करायची. आज मगाशी बापूसाहेब बोलले, पाण्याचा प्रश्न सगळ्यांनी इथं मांडला. मला सांगा, निवडून गेलेल्या खासदारांकडे आपण पाण्यासाठी किती वेळा फोन केला, किती वेळा त्यांनी आपल्याला प्रतिसाद दिला? मला खात्री आहे तुमच्या एखाद्या वस्तीमधला शेतीला पाणी देणारा डीपी जळाला, ट्रान्सफॉर्मर जळाला, सगळे फोन मला यायचे. कारण लोकांना माहितीये आपलं हमखास काम कुठं करेल तर आढळराव दादा. पोलीस केस झाली, कुठं काही कोणावर अन्याय झाला, चला आढळरावकडे. तहसीलदाराने कुठंतरी रस्ता अडवला, तहसीलदार बाब देत नाहीये, चला आढळरावकडे. रात्री असं दिवस असेल, आज प्रचाराच्या दिवसामध्ये सुद्धा सकाळपासून मला अनेक लोकांचे फोन आले, पाणी सोडा, पाणी सोडा, आमची पिकं जळायला लागली. प्रचारामध्ये, भर प्रचारामध्ये सुद्धा लोकांचे हे फोन येतात. कारण लोकांना विश्वास आहे की ह्या भागामध्ये एका बाजूला वळसे पाटील असेल, दुसऱ्या बाजूला मी असेल, लोकांची कामं करण्यासाठी सदैव सतत उपलब्ध राहतो. आज त्यांच्याकडं भाषण करायला मुद्दा नाहीये की बाबा मी चार कामं ही केली आहे माझ्या पाच वर्षाच्या काळामध्ये, मला पाच वर्षामध्ये अमुक करायचंय, हे सगळं दिलं सोडून आता काय? स्वाभिमान, निष्ठा. अरे म्हणजे काय, ठीक आहे ना, स्वाभिमान निष्ठा सगळ्यांना आहे. आपण सगळे मराठी भाषिक आहोत, मराठी लोकांना स्वाभिमान तर महत्वाचाच असतो. मग आपण सगळं प्रपंच सोडून फक्त स्वाभिमान स्वाभिमान करत नाही, आपल्याला विकास कामं पण लागतात. तो महाराज नसून नथुराम गोडसेची भूमिका करणारा ऍक्टर निघाल आणि म्हणून त्याच्या भूलतापाला बळी पडू नका. आता काही मुद्दे काढे, बोलायला मुद्दा काही नाही, मग सरकारवर टीका, अजितदादांवर टीका, मोदीजीवर टीका, प्रश्न उपस्थित करायचा, शेतीमालाला भाव नाही, याला भाव नाही. अरे मग तू पाच वर्ष तुला निवडून दिला, मग तू कशाला गेला तिकडं? काय काय जाऊन केलं काय पाच वर्ष? आता सांगतात की मतदानाला जाताना तुम्ही गॅसच्या टाकीवरची पूजा करा, गॅसच्या काय ते बाटल्या सिलेंडरची, आणि मग पूजेला जा. तो अगोदर 400 होता आणि आता 1200 आहे, त्याला रामराम करा, मतदानाला जा. अरे मग हे प्रश्न उपस्थित करण्यासाठी तुला तिथं पाठवलं होतं ना? हे जर काम करत नसेल तर अशा व्यक्तीपासून आपण सांभाळून राहा. तुम्ही मला परखून पाहिलेलं आहे, तुम्ही मला 20 पाहिलेलं आहे, सत्ता नसताना पाहिलेलं आहे, सत्ता असताना पाहिलेलं आहे, काही नसताना पाहिलेलं आहे. मी सदैव सतत आपल्यासाठी सेवेसाठी उपलब्ध राहिलोय, कधी कुणाशी वाकडं राहिलो नाही, मी कधी केलं नाही. माझा प्रपंच, माझेच कुटुंब, ही सगळी जनता असल्यामुळं मी सदैव जनतेत राहिलो आणि अजूनही राहील. मला आता उशीर झाल्यामुळे मी जास्त काही न बोलता एवढंच विनंती करेल की येणाऱ्या 13 आपण कुठल्याही भूलतापाला बळी न पडता माझं चिन्ह आहे घड्याळाच्या चिन्हाच्या बाजूचं बटन दाबून मला विजय करा आणि विकास काम आमच्याकडनं चोख बजावून घ्या. एवढीच्या ठिकाणी विनंती करून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.